नमस्कार, मी सुशील कुलकर्णी। कुमार केतकरांच्या व्यापक कटानंतर एका खुनाच्या कटावर आपण बोलायला आलेलो आहोत। मंडळी, त्यापूर्वी ज्यांच्या विषयी आपण बोलणार आहोत त्यांचा आज वाढदिवस, म्हणून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। होय, मी भाऊ तोरसेकरांच्या विषयी बोलणार आहे। त्यांचा आज वाढदिवस आहे। ब्लॉगला कोट्यवधींच्या हिट्स आणि माहिती, संदर्भ, अनुभवाचा प्रचंड खजिना असलेले भाऊ तोरसेकर आपण आज त्यांच्याविषयी बोलणार आहोत। आणि सोबत अत्यंत कमी वयाचा पण उत्साही आणि महाराष्ट्रातील शेकडो लेखकांना आपलं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एक नवीन प्रकाशक, उमद्या मनाचा लेखक, पत्रकार घनश्याम पाटील, या दोघांचे व्हिडिओ आणि त्यावरून उठलेल्या वादंगावर आज आपल्याला चर्चा करायची आहे। विनंती एकच की याला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। मंडळी, या दोन व्यक्तीवर बोलायला सुरुवात करण्या अगोदर मला दोघांचेही संदर्भ देणं आवश्यक आहे। जेव्हा जेव्हा आपल्या जागता पहारावर भाऊ तोरसेकर लिहितात, तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा ते शरद पवारांच्या वरती लिहितात, तेव्हा तेव्हा पवारांच्या घरातून कुणीतरी भाऊंशी संपर्क साधून त्यावर चर्चा करतं, खास करून सुप्रिया सुळे, जे जाहीरपणे आपलं त्यांनी सांगितलेलं पण आहे। आणि दुसऱ्या व्यक्तीविषयी म्हणजे घनश्याम पाटलांविषयी मला एक सांगायला आनंद वाटेल की शिवप्रताप नावाची कादंबरी घनश्याम पाटलांनी विरोध पत्करून प्रकाशित केली होती। त्यावेळी संभाजी ब्रिगेडनं त्या कादंबरीला खूप विरोध केला होता, जेमतेम 22-23 वर्षाचं पोर। आणि प्रकाशित करताना स्वतः शरद पवार या प्रकाशन समारोहाला उपस्थित राहिले होते। त्यांनी त्यावेळी घनश्याम पाटलांना मोठं बळ दिलं होतं। म्हणजे लक्षात घ्या, दोन्ही व्यक्तींचा पवारांच्या घराशी आणि पवारांशी खूप जवळचा संबंध आहे। असं असतानाही ज्या तक्रारकर्त्यानं, मला त्याचं नाव घ्यायचं नाही आहे कारण नाव घेण्याचा, लोकांनी नाव घ्यावं, चर्चा करावी, हाच त्या तक्रारकर्त्याचा हेतू आहे असं माझं मत आहे, त्या तक्रारकर्त्यानं तरीही जाणीवपूर्वक तक्रार केलेली आहे। आणि तक्रार काय केली आहे, तर शरद पवारांच्या खुनाचा कट त्यांच्या व्हिडिओतून दिसतोय असं त्या तक्रारकर्त्याचं म्हणणं आहे। मंडळी, तक्रार दाखल झाली आहे, गुन्हा नव्हे। पुण्याच्या एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होते। तक्रार दाखल झाल्याबरोबर तिचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतात। सोबत तक्रार करता सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जारी करतो। आणि गंमत अशी की महाराष्ट्रातल्या तमाम वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी याच्या बातम्या प्रकाशित करतात। तक्रार झाल्याबरोबरच्या या सगळ्या बातम्या प्रकाशित होणं आणि या दोन व्यक्तींना लक्ष्य करणं, हे प्रकरण म्हणावं तितकं साधं सरळ नाही हे स्पष्ट आहे। मुळात त्यांचे व्हिडिओ काय होते, त्यात ते खरंच असा कट रचतायत का, किंवा समोरच्यांनी उद्युक्त व्हावं यासाठी बोलतायत का, हे कोणीही न तपासता तो कट असल्याचं आणि त्या कटाला चिथावणी असल्याचं दाखवलं। अक्षय बिकर सारखा एक तरुण मुलगा जो ह्या सगळ्या वेब चॅनल्सला चालवतो, त्यालाही या कटामध्ये सहभागी असल्याचं लिहिलं गेलं। आणि गंमत अशी की माध्यमांनीही हे प्रकरण उचललं, माध्यमाचा एक प्रतिनिधी म्हणून यावर काय वाटत असेल तर ती फक्त लाज वाटते। तक्रार करण्यामागं नेमकी तक्रारकर्त्यांची भूमिका काय, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। पवारांची काळजी आणि खरंच कट असं त्याला वाटतंय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मला वाटतं यात काही तथ्य आहे असं वाटत नाही, पण पवारांचा लक्षवेध हे एक कारण असू शकतं की आपण किती निष्ठावंत आहोत, आपण किती जवळचे आहोत आणि आपण किती काळजी घेणारे आहोत हे दाखवण्यासाठी अशा स्वरूपाच्या तक्रारी दाखल करायच्या आणि नेत्याच्या मनामध्ये कादराचं स्थान निर्माण करायचं। पण मंडळी, हा विसरला की ज्यांच्या तक्रारी, ज्यांच्याविषयीची तक्रार आपण करतो आहोत आणि ज्यांची तक्रार करतो आहोत ते दोन्हीही एकमेकांच्या खूप जवळचे आहेत। मंडळी, पुढचा मुद्दा महत्वाचा आहे। या सगळ्यामध्ये अशा स्वरूपाच्या मुक्तपणे लिखाण करून एखादा विषय समोर मांडणाऱ्या मंडळींना बदनाम करण्याचा आणि त्यांना अडचणीत आणण्याच्या एकूण व्यापक प्रयत्नांचा
भाग म्हणून तर ही तक्रार नाही आहे ना. जसं केतकर म्हणतात ना व्यापक कट, तसा हा व्यापक कट मला इथेही दिसू लागलाय. कारण मुळात अशा स्वरूपाची हाना मारा कापा खून करा ही वृत्ती ना भाऊंची ना घनश्याम पाटलांची. असं असतानाही जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या तक्रारी करायच्या आणि एकूणच लिहिणाऱ्या व्यवस्थेला बदनाम करायचं किंबहुना आपल्या नेत्याभोवतीचा चर्चेचा फोकस वाढवायचा ही त्यामागची भूमिका असू शकते. पण या भूमिकेतून दोन लोकांना सामाजिक दृष्ट्या निष्कारण बदनाम करण्याचा हा प्रयत्न होतोय पण तो तोकडा ठरेल. कारण या लोकांची लाखोतली नव्हे करोडोतली चाहते महाराष्ट्रात आहेत आणि यांना आपलं गुरु मानणारे आपल्या संदर्भ ग्रंथ मानणारे ही सगळी माणसं त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहतील. त्यामुळे अशा स्वरूपाच्या प्रयत्नांना काहीच अर्थ नाही. अगदी भाऊंच्याच शब्दात सांगायचं झालं, यक्किश्चित समजत असाल तर भाऊंच्याच शब्दात सांगायचं झालं तर एका पाक्षिकाचा संपादक आणि एक किरकोळ ब्लॉगर, भाऊंच्या शब्दात सांगतोय मी, भाऊंना किरकोळ समजत नाहीच, पण एक किरकोळ ब्लॉगर आणि एका पाक्षिकाचा संपादक एवढे मिळून एवढे दोघच मिळून जर शरद पवार सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला संपवू शकत असतील तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यांच्या घरची भांडी घासायला हवीत हे भाऊंच्या शब्दातलं वाक्य तंतोतंत लागू पडतं. खरं तर ही संपवण्यासाठीची नव्हे तर हा पत्रकार आरसा असतो. जसं आपण यादीच्या लोकांना म्हणतो, जसं आपण वागळेंना म्हणतो, जसं केतकरांना म्हणतो, जसं रवीश कुमारला म्हणतो, तसंच यांनाही हा आरसा समजायला आणि त्याला अभिव्यक्ती समजायला काय हरकत आहे. आणि मंडळी या अभिव्यक्तीत कुठेही दर्प दिसत नाही आहे, कुठेही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अहिंसा दिसत नाही आहे. असं असताना देखील ही हिंसा थोपवणे, त्यांच्या गळी उतरवणे आणि ते हिंसक आहेत असं म्हणणे हा त्यांच्यावर तर अन्याय आहेच आहे, पण अशा तक्रारकर्त्यांचा मूर्खपणा सिद्ध करणारा आहे. आणि पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे, अशा तक्रारकर्त्यांना महत्व देऊन माध्यम सुद्धा ज्यानी ज्यानी या बातम्या मोठ्या प्रमाणात प्रकाशित केल्या आहेत ते सुद्धा आपला मूर्खपणाच सिद्ध करतायत असं म्हणावं लागेल. धन्यवाद.